हाताच्या आकारामध्ये कापलेला हा कागद पाण्यामध्ये अलगद ठेवल्यावर ही बंद मूठ हळूहळू उलगडताना दिसते. का बरं होत असेल असं? चला आपण करूनच बघू. वेगवेगळ्या मासिकामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये आलेली अनेक कात्रणं आपण इथे वापरू शकतो. गोल आकारामध्ये कापलेल्या या रंगीत कागदावर आपण कोळ्याचं जाळं काढून घेतलं आणि त्याला आकर्षक बनवण्यासाठी छान रंगामध्ये रंगवून घेतलं. चित्र पूर्ण झाल्यावर हे 5 अर्धवर्तुळ कापून टाकले म्हणजे स्टारफिशसारखी एक सुंदर आकृती आपल्याला मिळाली. आता आपल्या सोयीसाठी 5 छोट्या सरळ रेषा कात्रीने कापून घेतल्या आणि स्ट्रॉच्या मदतीने ही 6 टोके आतल्या बाजूने वळवून घेतली. पाण्यामध्ये ठेवल्यावर हीच वळलेली टोके हळूहळू उलगडताना दिसतात. आता एका बशीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि मगाशी बनवलेलं आपलं कोळ्याचं जाळं याच्यामध्ये अलगदपणे ठेवलं. पहा, ही टोकं उलगडताना दिसतात. खूप मजेदार प्रयोग आहे ना हा. आपल्याला माहितीच आहे की कागद हा वनस्पतीच्या सेल्युलोजपासून बनलेला असतो आणि कॅपिलरी ॲक्शन म्हणजेच केशाकर्षण पद्धतीमुळे हा कागद भिजतो आणि हळूहळू तो सपाट होतो. वर्तमानपत्रातली मोबाईलची ही जाहिरात देखील आपण इथे वापरू शकतो. याची दोन्हीही टोके मगाचप्रमाणे आतल्या बाजूला वळवून घेऊ आणि आता बशीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा कागद सोडून देऊ. पुन्हा एकदा कॅपिलरी ॲक्शनमुळे हा कागद उलगडताना दिसेल. पाहिलं, जसा जसा हा कागद ओला होतोय तसा तसा हा कागद उलगडत आहे आणि शेवटी हा मोबाईल पाण्यावर पूर्णपणे सपाट होऊन तरंगताना दिसेल. आता हाताच्या आकारामध्येही आपण ही गंमत बघू शकतो. ही 5 ही बोटे आतल्या बाजूला वळवून घेतली आणि नंतर हा कागद पाण्यामध्ये अलगद सोडून दिला. विज्ञान शिकण्याची याहून सोपी पद्धत आणखीन काय असू शकते? रद्दीतल्या वर्तमानपत्रातून किंवा आणखीन कात्रणांमधूनही तुम्ही या गोष्टी बनवू शकता आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत याचा आनंद घेऊ शकता.